आदरणीय रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला या व्याख्यानमालेच्या आजच्या या दिवशी व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कैलास मात्रे माननीय जावडेकर आणि उपस्थित सर्व बांधव आज या ठिकाणी आमच्यासमोर ठाण्याचे लोकप्रिय आमदार संजयजी केळकरही उपस्थित आहेत आणि त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमिकावा आजच्या काळात सुद्धा वापरता येतो हे काही वेळापूर्वी झालेल्या निकालावरनं आपल्या सर्वांना दाखवून दिलेलं आहे त्यामुळे शिवाजी महाराजांचा जे नीती आहे ती कालबाह्य झालेली नाही आहे आत्ता मला इथे आल्यानंतर समजलं की अडोतीस वर्ष अडोती अडोतीस वर्ष ही व्याख्यान मला चालू आहे अवघड आहे पुण्यामध्ये सुद्धा अनेक व्याख्यानमाला मधल्या काळात बंद पडल्या असं असताना व्याख्यानमाला चालवणं हे अवघड आहे आणि याचं कारण व्याख्यानमाल्याचे संयोजक सांगत असतात वक्ते मिळणं सोपं आहे श्रोते मिळणं अवघड आहे तेव्हा नुसती गर्दी नको आहे गर्दी श्रोते पाहिजेत मी एकदा एका व्याख्यानाला गेलो होतो चांगल्यापैकी गर्दी होती मी संयोजकांना विचारलं हे कसं काय केलं तुम्ही अशी गर्दी कशी काय ते म्हणजे आम्ही पद्धत थोडी बदलली म्हणलं काय बदल केला ते म्हणले याच्यापुढे आम्ही वक्त्यांना मानधन देण्याच्याऐवजी श्रोत्यांना मानधन मिळेल अशा प्रकारची कल्पना सुरू केली पण इथे तशी करण्याची आवश्यकता नाही आहे ठाणेकर रसिक या ठिकाणी अतिशय उत्साहानं उपस्थित आहेत हे दृश्य बघूनसुद्धा मला अतिशय आनंद झाला एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा साडेतीनशेवा राज्याभिषेकाचं सा महोत्सवाचं वर्ष चालू आहे आणि दुसऱ्या बाजूनी आपण ज्या क्षणाची अत्यंत आतुरतेने गेली अनेक वर्षे वाढ बघत होतो ते अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर आता थाटामध्ये पूर्ण होत आहे ती ही आनंदाची गोष्ट आहे मला <स्थाथ> एकदा एका विद्यार्थ्यांनी माझ्या विचारलं की अहो साडेतीनशे वर्ष झाली राज्याभिषेकाला एवढं काय कौतुक आहे कधीतरी तीनशे झाली होती अजून कधीतरी चारशे होतील मग एवढं साडेतीनशेचं कौतुक काय म्हणजे खरंच कौतुक आहे पूर्वी तीनशे झाली होती दोनशे झाली होती दीडशे झाली होती बरोबर आहे पण आता मला खरंच कौतुक वाटतंय कारण शिवाजी महाराजांचं वर्णन करताना समर्थ रामदास स्वामींनी एक ओळ वापरली होती काय म्हणतात ते बुडाला औरंग्या पापी म्लेंछ संहार जाला मोडिली मांडिली क्षेत्रे आनंद वनभुवनी म्हणजे चौऱ्याहत्तर साली शिवाजी महाराजांचा सा राज्याभिषेक झाला तेव्हाच रामदास स्वामी म्हणत आहेत बुडाला औरंग्या पापी आता कुणी म्हणेल असं कसं काय हो चौऱ्याहत्तर साली कुठे औरंगजेब बुडाला त्यानंतर सहा वर्षांनी शिवाजी महाराजचं महानिर्माण झालं नऊ वर्षांनी संभाजी महाराज गेले अकरा वर्षांनी राजाराम महाराज गेले त्यानंतर सात वर्षांनी औरंगजेब या ठिकाणी मरण पावलं मी जवळजवळ पस्तीस चाळीस वर्ष औरंगजेब जगला ना मग रामदास स्वामी असं काय म्हणतात लक्षात घ्या चौऱ्याहत्तर साली औरंगजेब मेला नाही तो सतराशे सातला मेला पण शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामध्ये औरंगजेबाच्या नाशाची बीज पेरलेली आहेत हे रामदास स्वामींना दिसत होतं म्हणून ते म्हणत आहेत बुडाला औरंगजेबा लेन्छ संहार झाला पुढचं वाक्य महत्वाचं आहे मोडिली मांडिली क्षेत्र म्हणजे परकीय यवन आक्रमकांनी गेल्या हजार वर्षामध्ये आमची तीर्थस्थानं आमची श्रद्धास्थानं ती भंग पावली ती मोडली ती उद्ध्वस्त केली या शिवाजी राजाने ती पुन्हा मांडली त्यांचा जीर्णोद्धार केला या ठिकाणी हिंदू धर्माचा जीर्णोद्धार केला मित्रांनो शिवाजी महाराजांचा साडेतीनशेवा राज्याभिषेक ज्या वर्षी साजरा होतोय त्याच वर्षी बाबर नावाच्या हरामखोरानं जे अयोध्येतलं मंदिर उद्ध्वस्त केलं होतं त्याच जागेवरती आमच्या रामललाचं भव्य मंदिर चारशे शहाण्णव वर्षांनी पुन्हा निर्माण होत आहे शिवाजी महाराजांना याच्यापेक्षा दुसरी आदरांजली कुठली असणार आणि म्हणून या ठिकाणी उभं राहत असताना शिवाजी महाराजांचा जय जयकार करत असताना यावर्षी जास्ती आनंद होतोय की होणार कलंक पुसला जाणार आणि आमच्या देवाचं आम्ही वचन दिलं होतं त्याला राम ललाह मायेंगे मंदिर वही बनाएंगे मंदिर भव्य बनायंगे ते होत आहे मित्रांनो बावीस जानेवारीला निर्माण होणारं मंदिर हे केवळ एका दगडाची वास्तू नाही आहे हे परिवर्तन आहे आपल्या दोन गोष्टींमधले तुलना आज मी करायची आहे शिवाजी महाराज पन्नास वर्ष जगले पण या पन्नास वर्षामध्ये त्यांचा जो सोळाशे चौऱ्याहत्तरचा जो राज्याभिषेक आहे ना तो युगप्रवर्तक होता पुढच्या शंभर वर्षावरती दीडशे वर्षावरती त्याचा परिणाम झाला होता मित्रांनो त्याचप्रमाणे या वर्षीचं हे दोन हजार चोवीस वर्ष हे युगप्रवर्तक असेल कारण राम मंदिर झाल्यानंतर संपूर्ण जगाला गुरुस्थानी भारत झाले गेलेलं आहे असं बघण्याचं भाग्य हे आपल्या सगळ्यांना मिळणार आहे भारत आता जगाचा मार्गदर्शक बनणार आहे याचं प्रतीक म्हणजे हे राम मंदिर असणार आहे म्हणून हे वर्ष महत्त्वाचं आत्ता माननीय या अध्यक्षांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनच असं आहे विलक्षण आहे म्हणजे सांगायला सुरुवात केली तर सांगणाऱ्याला कंटाळा येत नाही आणि ऐकणाऱ्याची तृप्ती होत नाही असं विलक्षण शिवचरित्र आहे आत्ता आपण जे म्हणालात की शिवरायांचा आठवावा प्रताप बरोबर आहे रामदास स्वामींनी ते संभाजी महाराजांना पत्रात लिहिलं होतं पण खरं तर सगळ्याच हिंदू समाजांनी शिवरायांचा प्रताप आठवला पाहिजे इतकं व्यक्तिमत्व विलक्षण आहे आज या ठिकाणी मला सुरुवातीला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक वाक्य आठवत आहे सावरकरांनी शिवाजी महाराज वर्णन कसं केलंय पहा त्या असं म्हणतात दिवसभर आकाशात सूर्य तळपत असतो मात्र सायंकाळी तो आस्थाला जातो आणि आस्थाला गेल्यानंतर लगेच अंधार होत नाही तो आस्थाला गेल्यानंतर एक तास त्याचा प्रकाश टिकून असतो मात्र छत्रपती शिवराय असा तेजस्वी सूर्य होता जो पन्नास वर्ष आकाशात तळपत होता आणि तो असताला गेल्यानंतर आता साडेतीनशे वर्ष झाली पण तरी त्याचा प्रकाश कमी झाला नाही तो आजही आम्हाला मार्गदर्शन करतोय साडेतीनशे वर्ष फक्त प्रश्न असा आहे की त्यांच्या प्रकाशात चालण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत का नाही कधी कधी असं वाटतं आपण चुकीच्या दिशेने जातोय पहा ना ज्या शिवाजीराजांनी साडेतीनशे वर्षाच्या पारतंत्र्यातून हा राष्ट्र बाहेर काढलं आणि स्वातंत्र्याच्या आकाशात भरारी बऱ्याला शिकवलं पण आम्हाला ते स्वातंत्र्य टिकवता आलं नाही आणि अवघ्या दोनशे वर्षामध्ये आम्ही पुन्हा पारतंत्र्यात जाऊन पडलो ते इंग्रजांच्या पारतंत्र्यात जाऊन पडलो माझ्या लहानपणी मी एक गोष्ट ऐकली होती की आकाशातून एक गरुड उडत होता आणि उडता उडता त्यांनी बघितलं की खाली चिखल आहे आणि चिखलामध्ये काही किडे वळवळत आहेत तो त्यांच्याजवळ गेला आणि म्हणला चिखलात काय वळवळता वाल माझ्या पंखावरती बसा मी आकाशात उत्तुंग भरारी मारतो हे सगळं विशाल सुंदर जग तुम्हाला दाखवतो त्या गरुडांनी त्या किड्यांना पंखावरती घेतलं आकाशात भरारी मारली आणि विचारलं कसं वाटतंय चंद्र सूर्य ग्रह तारे पर्वताची उत्तुंग शिखरं कसं वाटतंय तुम्हाला ते किडे म्हणले हे आम्हाला हे नाही आवडत आम्हाला चिखलामध्ये वळवळायला वाल आवडतं आम्हाला तिथं नेऊन सोड आणि पुन्हा एकदा ते किडे चिखलामध्येच वळवळायला वड़ लागले मित्रांनो ही गोष्ट कदाचित लहान मुलांची वाटेल पण इतिहास काय सांगतो हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये शिवाजी नावाचा गरुड आला होता त्यांनी पारतंत्र्याच्या चिखलातून आम्हाला बाहेर काढलं होतं स्वातंत्र्याच्या आकाशात भरारी मारली होती पण आम्ही असे करंटे निपजलो की पुन्हा इंग्रजांच्या पारतंत्र्यात जाऊन पडलो त्या किड्यांमध्ये आणि आमच्यामध्ये काय फरक राहिला म्हणून शिवाजी महाराजांचा विचार करण्याची गरज आहे केवळ भूतकाळात रमण्यासाठी नाही एक इंग्रज इतिहासकार आला होता त्याचं नाव आहे जेम्स डगलस त्यांनी पुस्तक लिहिलं आहे बुक ऑफ बॉम्बे नावाचं पुस्तकं उपलब्ध आहे त्यांनी याच भागात प्रवास तो प्रवास केला रेल्वेतनं तो प्रवास करत चालला होता आणि त्यांनी खिडकीतनं बघितलं डोंगरावरती काहीतरी बांधकाम दिसलं त्यांनी विचारलं काय आहे लोक म्हटलं इथे एक राजाहून गेला छोटा राजा त्यांनी हे केलं आहे आपलीच माणसं म्हणतात छोटा राजाहून गेला तो म्हणतो कोण तो राजाचं नाव काय मग लोकांनी सांगितलं शिवाजी नावाचा राजा होता शिवाजी हे नाव ऐकलं तो जेम डायनस उभाच राहिला तो म्हटलं शिवाजी त्या शिवाजीचं नाव आम्ही युरोपमध्ये ऐकलेलं आहे पण त्याच्या पाऊल खुणा अशा मला डोंगरावरती बघायला मिळतील हे मला माहित नव्हतं हे शिवाजीचे किल्ले आहेत मला बघायचे आहेत कोण म्हणतंय इंग्रज साहेब हे मला बघायचं आहेत लोक म्हणले आम्हीच जात नाही तुला काय दाखवणार कुणी जातच नव्हतं किल्ल्यांवरती पण त्या जेम डगलसनी त्याचं खरंच कौतुक केलं पाहिजे त्यांनी त्या काळामध्ये जवळजवळ तीस ते पस्तीस किल्ले बघितले त्याचं वर्णन त्यांनी त्या पुस्तकामध्ये केलेलं आहे मित्रांनो मला त्याचं वर्णन नाही सांगायचं किल्ल्यांचं त्याचं शेवटचं वाक्य आपल्या सगळ्यांना चापकाचा फटका मारावा आहे तो इंग्रज जेम डगलस असं लिहितो चा हा विशाल हिंदुस्थान अगदी सहज सुपारी तोंडात टाकावी इतक्या सहज आम्ही जिंकला याचं कारण या देशातले मूर्ख लोक शिवाजी महाराजांना विसरले तो सांगतोय आम्ही शिवाजी महाराजांना विसरलो म्हणून दीडशे वर्ष इंग्रजांच्या लाथा खाव्या लागल्या आता तरी जागे हो आता परिवर्तनाची गरज आहे आता हा हिंदू समाज मार खाणार नाही आजपर्यंत आमच्यावरती शेजारच्या देशांनी आक्रमण केलं पण ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्याच्या लाल मालामध्ये जाऊन शाहिस्तेखांवरती छापा टाकला होता आता जर का शेजाचा देश पुलवामा करणार असेल तर या देशातलं नेतृत्वसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करायला खंबीर आहे हे आम्हाला जगाला सांगायची गरज आहे आता शिवनीतीचं आचरण झालं पाहिजे आणि मग शिवाजी महाराजचं आचरण करणं म्हणजे दाढी वाढवायची घोडा विकत घ्यायचा तलवार कमरेला लावायची आणि डोंगरावरती हिंडायचं असला बेडपटपणा नाही शिवनीती म्हणजे प्रखर देशभक्ती याची आज गरज आहे आणि म्हणून हे शिवचरित्र आपल्याला समजून घेतलं पाहिजे शिवाजी महाराजांनी कामाला सुरुवात केली त्याच्या आधी या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले ज्ञानोबापासून तुकोबापर्यंत तीनशे वर्षात अनेक संत होऊन गेले कदाचित या संतांनी हातामध्ये शस्त्र घेऊन लढायला सांगितलं नसेल पण तरीसुद्धा या संतांनी काय केलं यांनी नांगरणी केली म्हणून शिवाजी महाराज पेरणी करू शकले मित्रांनो तो एक सिद्धांत सांगतो काय केलं संतांनी तुम्ही रस्त्याने चालला असाल आणि एका मुलाला कोणीतरी गुंड मारतोय आपण म्हणतो काय करायचं आहे आपल्याला जाऊ दे आणि नंतर पुढे तर लक्षात येतं अरे जो मारला जातोय ना तो आपला जवळचा आहे तो आपला मित्र आहे तो आपला सखा आहे मग आपण पटकन जातो त्याचं रक्षण करण्यासाठी म्हणजे आपल्या मनात राग निर्माण तेव्हा होतो जेव्हा आपलं प्रेमाचं नातं आपल्याला कळतं तेव्हा राग निर्माण होण्यासाठी आधी प्रेम असावं लागतं मातृभूमीचा अपमान होतोय हे तेव्हा कळतं जेव्हा आपलं मातृभूमीवरती प्रेम असतं या सगळ्या संतांनी आपल्या देवावरती संस्कृतीवरती परंपरेवरती विठ्ठलावरती आणि कळसावरती फडकणाऱ्या भगव्या झेंड्यावरती जे प्रेम निर्माण केलं होतं म्हणून शिवाजी महाराज राग निर्माण करू शकते या सगळ्या संतांनी देवाच्या भक्तीची ज्योत या मंदिरामध्ये प्रज्वलित केली होती म्हणून शिवाजी महाराजांनी त्याच्यावरती राष्ट्रभक्तीची मशाल चेतवून दाखवलेली होती या सगळ्या संतांचं काम पाहतच राम तुकारामाने तर म्हटलंच आहे दया तिचे नाव दया तिचं नाव आहे जे निर्दालनं कंटकाचं करते म्हणून कंटकाचं निर्दालन झालं पाहिजे ज्यावेळेला शिवाजी महाराज अफजल खानच्या पोटामध्ये वागणं खूपच असतील त्यावेळेला रामदास स्वामींचे आणि या स तुकारामाचे शब्द त्यांना आठवत असतील दया तिचे नाव भूतांचे पालन आणि क निर्दालन कंटकाचे कंटकाचं निर्दालन करणं याला दया असं तुकाराम महाराज म्हणतात आणि रामदास स्वामी तर खळखळणाऱ्या धबधब्यासारखे वाहत आहेत महाराष्ट्रामध्ये धीरधरा धीरधरा तकवा हडबडू गडबडू नका केल्याने होता आहे रे आधी केलेची पाहिजे वनितोचेत चेत रे चेत वीताच चेत तो देव मस्तकी धरावा अवगा हलक लोळ करावा मुलुख बडवावा की बुडवावा धर्मस्थापनेसाठी अशा प्रकारे लोकांची मनं त्या काळात चेतवली गेली आणि म्हणून संपूर्ण हिंदुस्थानामध्ये अत्याचाराचा नंगा घालणारा तो औरंगजेब पण त्या औरंगजेबाशी टक्कर देणारी माणसं महाराष्ट्राच्या भूमीतच का निर्माण झाली कारण हे संतांचं तीनशे वर्षाचं कार्य ह्याच्याकडे आपण दुर्लक्ष करून चालत नाही अजून एक व्यक्तिमत्व ते म्हणजे शिवाजी महाराजांना संस्कार करणारे त्यांचे माता आणि पिता शहाजीराजांनी तर अनेकदा स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता नाही जमलं पण प्रयत्न केला होता गनिमी काव्याचं तंत्र काय असतं या डोंगर दऱ्यांचा सह्याद्रीचा घाटवाटांचा कसा उपयोग करून घ्यायचा हे शहाजीराजांना नेमकं माहीत होतं ते त्याने आपल्या मुलाला सांगितलं होतं आणि जिजामाता ती तर मूर्ती मंत यज्ञ ज्वाला धगधगणारी संतापणारी आणि आपल्या मस्तकातला संताप आपल्या उदरातल्या गर्भामध्ये उतरवणारी अशी ती माता आहे विलक्षण आहे व्यक्तिमत्व जिजाबाईंचं किती सांगावं एक प्रसंग सांगतो अफजल खान युद्ध हे सगळ्यांना माहिती आहे त्याचं काही वेगळं सांगायची गरज नाही शिवाजी महाराज अफजल खानला भेटण्यासाठी प्रतापगडला जाण्याच्या आधी राजगडवरती जिजाबाईंचे निरोप घ्यायला आलेले आहेत तुम्ही ते चित्र डोळ्यासमोर आणा जिजाबाई त्या पद्मावती मंदिरामध्ये उभ्या असतील आणि शिवाजी महाराज त्यांच्यासमोर नतमस्तक होत असतील त्यावेळेला जिजाबाईंच्या मनामध्ये कसे भावनांचे कल्लोळ उमटले असतील आपल्याला माहिती आहे आप जिजाबाईंना एकूण सहा मुलं झाली त्यातली पहिली चार मुलं मांडीवर असताना बाळ असताना मरण पावली जिजाबाईंचा पाचवा मुलगा म्हणजे शिवाजी महाराजचा थोरला भाऊ त्याचं नाव संभाजी होतं त्या संभाजीला याच अफजल खानानं दगाबाजीनं मारलं होतं याच अफ्जल खानानं संपूर्ण दक्षिण हिंदुस्थानामध्ये आपल्या पराक्रमाचा दरारा निर्माण केला होता याच अफजल खानानं शहाजी राजांना हातापायात मणामणाच्या बेड्या घालून विजापूरच्या रस्त्यावर धिंड काढली होती असा हा क्रूरकर्मा भयंकर राक्षस अफजल खान त्याला भेटायला चाललाय शिवाजी आपला मुलगा सहा मुलांपैकी एकच जिवंत आहे एकुलता एक तो तिकडे चाललाय एखाद्या कमकुवत मनाची बाई असती ना ती म्हणली असती नको दोस नको स्वराज्य तू रहा तू मुलगा एकुलता ऐकेस तू मला पाहिजेस नको जाऊस नको जाऊस पण काय म्हणतायत जिजाबाई जिजाबाईंचे उद्गार असे शिवबा जाणे संभाजीचे उसने घेणे उसने म्हणजे सुडू गो तुझ्या भावाला मारलं ना सुडू गो शिवबाद जाणे संभाजीचे उसने घेणे ऐसा भीम पराक्रम करणे ऐसा पार्थ पराक्रम करणे मजला कुंतीच्या पंक्तीला बसवणे असा पराक्रम कर जा पराक्रम कर मित्रांनो शिवाजी महाराजांना अशी आई मिळाली हे आपलं भाग्य आहे आपण भाग्यवान आहोत की त्या महापुरुषाला तशी आई मिळाली आपण म्हणतो अनेकदा की घराघरामध्ये शिवाजी निर्माण व्हायला पाहिजे पण घराघरात शिवाजी निर्माण व्हायला पाहिजे असेल तर आधी घराघरामध्ये जिजाबाई निर्माण व्हायला पाहिजे तर अशा प्रकारचे संस्कार हे मुलांवरती होऊ शकतात नाही आज एखादा मुलगा म्हणतो आई बाहेर खेळायला जाऊ का आई म्हणती नको बागुलबू असतो तू इथंच बस माझ्यापाशी अरे आईने म्हटलं पाहिजे जा अंधारात खेळायला आणि दिसला कोणी बागुलबू आता कानाखाली मुस्काड मारल्याशिवाय येऊ नकोस परत घरामध्ये पराक्रमाचे संस्कार करणारी आई घराघरात निर्माण होणं ही सुद्धा काळाची गरज आहे शिवाजी महाराज या संस्कारातनं मोठे होत आहेत आणि बघतायत बारा वर्षाचा मुलगा देशाची अवस्था बघतोय म्हणजे आज सुद्धा मी शाळेमध्ये शिक्षक आहे माझ्यासमोर शेकडो विद्यार्थी बसलेले असतात पण बारा वर्षाच्या मुलाची ही प्रतिमेची झेप बघताना थक्कवून जातो काय चाललंय माझ्या देशामध्ये हे कोण आदिलशाही कुतुबशाही इमादशाही बरीचशाही निजामशाही आणि उत्तरेला मोगल पाचशाही आजच्या बादेत सांगायचं आज भारताच्या डोक्यावर एक पाकिस्ताने, त्या वेला भारता चा वरती पाकिस्तान आहे त्यावेळेला भारताच्या छाताडावरती सहा सहा पाकिस्तान नाचत होते पायाचा अंगठा जमिनीवरती टेकवावा एवढी इंचभर सुद्धा जमीन स्वतंत्र नाही आणि या ठिकाणी हा मुलगा बारा वर्षाचा उभा राहतो म्हणतो हे सगळे सुलतान पण मी, मी, मी या सुलतानांच्या दरबारात जाणार नाही मी मुजरा करणार नाही मी कृनीसाद करणार नाही मी यांचे जोडे चाटणार नाही मी छातीमध्ये या ठिकाणी कमरेमध्ये लवून त्यांच्यासमोर नतमस्तक होणार नाही यांचे जोडे चाटणार नाही यांची थुंकी झेलणार नाही मग काय करणार तू मी स्वतःचं राज्य निर्माण करेन मी स्वराज्य निर्माण करेन कमाल आहे काय आहे त्याच्याकडं कुणीतरी चेष्टा केली असेल ना अरे तुझ्याकडे काय आहे सत्ता आहे संपत्ती आहे सैन्य आहे शस्त्रास्त्र आहे किल्ले आहेत काय आहे तुझ्याकडं पण त्या मुलांनी सांगितलं असेल की माझ्या मुठीमध्ये मा आहे जबरदस्त आत्मविश्वास माझ्या पाठीमागे आहे अजस्त्र सह्याद्रीचा पर्वत आणि त्या पर्वतावरती राहणारी दिसायला काटक पण अत्यंत चपळ चिवट अशी मराठी मनगटं मराठे सह्याद्री या सगळ्यांना मी एकत्र करेन आणि स्वातंत्र्याचा संग्राम यशस्वी करून दाखवेन आणि कामाला सुरुवात केली लक्षात घ्या काही माणसं विचार करता करता एवढा वेळ घालवतात की काम करायचंच राहून जातं एका कवीने म्हणले सारा जीवन बीत गया जीने की तयारी मे तयारी करता करता इतका वेळ गेला की जगायचंच राहून गेलं असं नाही केलं मनामध्ये विचार आल्यानंतर चौदाव्या वर्षी हा मुलगा रायरेश्वराच्या पठारावरती मंदिरात जातो आणि प्रतिज्ञा घेतो आपल्या सहकार्यांच्या बरोबर मी स्वतःच राज्य निर्माण करून दाखवेन हे तो स्त्रींची इच्छा ही परमेश्वराची इच्छा आहे आणि म्हणून मी कामाला सुरुवात करतो आणि सुरुवात केली कामाला किल्ले घेतले तोरणा घेतला देवाच्या डोंगरावरती राजगड नावाचा किल्ला बांधला आपल्यापैकी अनेक जण ज्येष्ठ आहेत राजगड पाहिला असेल हा प्रतिम आहे अठराव्या वर्षी बांधलाय अठराव्या वर्षी बांधलेला किल्ला आज अठराव्या वर्षी फ्लॅट तरी बांधेल पोरगा किल्ला बांधला त्याची एक, एक माची दोन दोन मैल लांबे आणि तिथे संजीवनी माची तुम्ही जाऊन बघा जर का बाहेरनं तोफेचा गोळा आला तर किल्ल्याची तटबंदी ढासळते आणि शत्रू आतमध्ये येतो शिवाजी महाराजांनी काय केलं दुहेरी तटबंदी बांधली बांधतानाच दोन भिंती बांधायच्या म्हणजे बाहेरची भिंत पडली तरी आतली भिंत तयार आहे असं आठ मैलाचं बांधकाम केलेलं आहे सपाट जमिनीवरती ताजमहाल बांधणं सोपं आहे पण उत्तुंग डोंगरावरती राजगड बांधणं अवघड आहे आणि तुम्हाला अजून सांगतो पुढचं आत्ता आत्ता तीस पस्तीस वर्षापूर्वी युरोपमधल्या दे एका देशामध्ये दे जगातल्या उत्कृष्ट किल्ल्यांच्या मॉडेल्सचं प्रदर्शन भरवलं होतं जगातले उत्कृष्ट किल्ले अ भारतामध्येच हजारो किल्ले जगात किती असतील जगातनं उत्कृष्ट किल्ले लष्करी दृष्ट्या बांधकाम त्याचं अतिशय अतिशय उत्तम दर्जाचं आहे असे किल्ल्यांची मॉडेल्स मांडली होती आणि सांगू अभिमानानं पुढची गोष्ट संपूर्ण महाराष्ट्रातून नाही नाही संपूर्ण भारतातून नाही नाही संपूर्ण आशिया खंडातून एका किल्ल्याची निवड झाली होती की राजगडची निवड झाली होती राजगडची वयाच्या अठराव्या वर्षी बांधलेला किल्ला जगातला उत्तम किल्ला आमच्या पुढच्या पिढीला हे शिकवायचं आहे जे कराल ते उत्तम दर्जाचं असेल सर्वोच्च असेल अशा प्रकारचे किल्ले या मुलांनी बांधायला सुरुवात केली स्वाभाविकपणे बातम्या गेल्या विजापूरला पहिलं आक्रमण सोळाशे अठ्ठेचाळीसला झालं शिवाजी महाराजांच्यावरती फत्ते खान नावाचा सरदार आला आणि तो पुण्याच्या जवळ जेजुरी वगैरे ह्या भाग, भाग माहीत असेल त्या जेजुरीपर्यंत आला आणि पुण्यात बातमी आल्या शिवाजी महाराज पुरंदरला गेले गंमत आहे बरं का पुरंदर त्यांच्या ताब्यात नव्हता तोरणा होता, होता राजगड होता तो सिंहगड तो जिंकून घेतला होता कोंडाणा हे किल्ले होते पण पुरंदर नव्हता मग शिवाजी महाराजांनी काय केलं पुरंदरच्या किल्ल्यावरती जे किल्लेदार आहेत त्यांचं नाव होतं निलकंठराव त्यांना विनंती केली आम्हाला फतेकांशी युद्ध करायचं आहे तुमच्या ताब्यात असलेला पुरंदर चार दिवस आम्हाला देता काय ओ किल्ला म्हणजे काय कंपासपेटी आहे चार दिवस मागायला आणि कुणासाठी मागताय तो किल्ला आदिलशाकडं शत्रू आदिलशाचाच म्हणजे आपल्या शेजारच्या घरातला मुलगा दंगा करत असेल की त्याच्या आईला म्हणायचं ओ काकू जरा काठी द्यावं तुमच्या पोराला बदडतो मग काठी परत वापस करून टाकतो त्यांचाच मारलं त्यांचा किल्ला आणि त्या निळकट्रावरी म्हणले या तुम्हाला देतो किल्ला आणि शिवाजी महाराज त्या किल्ल्यावरती गेले आणि गनिमी काव्याचं तंत्र तिथून सुरुवात झाली रात्रीच्या वेळेला हल्ला केला रात्रीच खेळ चाले ही मालिका तेव्हा चालू झालेली आहे रात्री हल्ला केला म्हणजे शत्रू जेव्हा झोपलेला आहे झोपलेला शत्रू आहे त्याच्यावरती अचानक छापा टाकला आणि धर्मयुद्ध काही नाही की झोपेत त्याला कसं मारायचं शिवाजी महाराजांचं म्हणणं होतं शत्रूला निखंदून काढा झोपेत त्याला झोपेत मारलं उठ रे बाळा मी तुला मारायला आलो आहे असलं काही चालणार नाही खलास आणि त्या बाबासाहेब पुरंदरने फार छान वर्णन केलेलं आहे कित्येकाना कळलंच नाही आपण केव्हा मेलो, मेलो ते सकाळी मुंडकं पडलं की कळायचं आपण मेलो अशी गंमत तिथे वर्णन केलेलं आहे असं युद्ध केलं आणि त्या फत्तेकांना तो हिसका दिला फत्तेखान संतापला आणि तो आपला सैन्य घेऊन पुरंदरच्या दिशेने आला पुरंदर किल्ल्यावरती सगळं शिवाजी महाराज सैन्य जमा झालं आणि किल्ल्यावरती येत आहेत ही माणसं फत्ते खान आदिलशाहचं सेन विजापूरची सेना वरती येते पण सोपं आहे का ते गडामध्ये पुरंदरगड अवघड भयंकर चढ असं ज्याचं वर्णन इतिहासात केलेलं आहे तो किल्ला चढणं काय सोपं आहे आणि त्यातल्या काही लोकांचं जरा पोट जरा मोठं होतं आकाराने अशा लोकांना किल्ला चढताना किती त्रास होत असेल मग ते दमले की शेजारच्याचा हात धरायचा हे बदकन बसतं की त्यालाही खाली ओढायचं आता हे वर जाणार कधी लढणार कधी शिवाजीला बेड्या घालणार कधी आणि विजापूरला नेणार कधी असं करत करत हे वर गेले शिवाजी महाराजचे मावळे म्हणत आहेत महाराज ते येत आहेत करायचं आहे का हल्ला महाराज म्हणले कशाला पाहुणे येऊ देत आणि ते जसे वरती आले पार त्यांच्या लोकांच्या हात तटबंदीला पोचला शिवाजी महाराजांनी सांगितलं शस्त्रनाक वापरू आपल्याकडे कमी आहेत दगड आणि धोंडे टाका त्यांच्या अंगावरती आणि मोठमोठे दगड धोंडे त्यांच्या अंगावरती टाकायला सुरुवात केली आणि असा प्रचंड मारा केला की वर जायला ज्याला दोन तास लागला पंधरा मिनिटात सगळे खाली आले आणि पळत सुटले बागो बागो तो फत्तेखान ओरडत होता अरे वरती सैनी एक हजार तुम्ही सहा हजार तुम्ही कशाला पळताय थै तो म्हणतोय थैरो शेवटी त्याची माणसं म्हणली तू थैरो हाम भागते आहे पळपळ पड़ सुरू झाली आणि शिवाजी महाराजांनी त्यांच्या लोकांची पार पाटला करून जी तगडे तोड केली आणि जबरदस्त विजय पहिल्याच लढाईत खेचून आणला फत्तेखानचा सपशेल पराभव झाला आणि फत्तेखान मान खाली घालून निघून गेला विजापूरच्या दिशेनं तिथे गंमत आहे बरं का शिवाजी महाराजांच्या विरुद्ध जसा फत्तेखान पाठवला होता ना तसं शिवाजी महाराजचा थोरला भाऊ संभाजी विरुद्ध पण एक सरदार पाठवला होता त्याचं नाव आता फर्राद खान काय झालं तिकडे संभाजी महाराजांनी त्या फर्राद खानचा जबरदस्त पराभव केला आणि तोही हरला तोही पराभूत झाला आणि तोही आला आणि काय झालं विजापूरच्या बाहेर फत्ते खान आणि फर्राद खान यांनी एकमेकांकडे बघितलं आधी मान खाली घातली होती समोर बघितलं यांनी पण मार खाल्ला आहे आणि मग हसायला लागले तू मार खाल्ला मी पण मार नाही आपण दोघांनी खाल्ला बरं वाटलं अशी मुलं साधारणपणे रिझल्टच्या दिवशी एकमेकांना शाळेच्या बाहेर भेटतात तुझे किती राहिले तीन अरे माझे चार राहिले काही काळजी करायचं कारण नाही आपल्यासारखं कोणी असतं की बरं वाटतं माणसाला तसं त्या दोघांचाही पराभव शहाजी राजांच्या दोन्ही मुलांनी केला होता हे शिवाजी महाराजांचं वाढतं वर्चस्व हे आता विजापूरला सहन होत नव्हतं शिवाजी महाराजांनीच मात्र लगेच काही कारवाई केली नाही का आपले वडील आहेत तिथे वडिलांना पुन्हा अटक होऊ शकते एकदा सोडवलं पुन्हा अटक होऊ शकते आणि म्हणून शिवाजी महाराज शांततेने घेत आहेत सोळाशे छप्पनमध्ये शिवाजी महाराजांनी जावळी घेतली आणि शिवाजी महाराजचं सामर्थ्य दुपटीने वाढलं आणि मग शिवाजी महाराजच्या विरुद्ध आला तो अफजल खान महाभयंकर अफजल खानच्याबद्दल मगाशी सांगितलं फार मोठी युद्ध कथा आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे वेगळं काही सांगणार नाही आहे पण अफजल खान वाईमध्ये आला आणि शिवाजी महाराज प्रतापगडावरती आहेत अफझल खान सरळ आला नाही वाट वाकडी करून गेला तो तुळजापूरला गेला तो पंढरपूरला गेला मंदिर उध्वस्त केली विटंबना केली मूर्ती फोडली गाय कापली कशासाठी लक्षात घ्या अफजल खान आलाला होता त्याला हे माहीत होतं की ही श्रद्धास्थानं त्या शिवाजी राजाची आहेत ही शिवाजी राजाची श्रद्धास्थानं मी जर का उद्ध्वस्त केली तर तो चिडेल संतापेल बाहेर येईल आणि मग उघड्या मैदानात त्याचा मला पराभव करता येईल आणि म्हणून हिंदूंचा मानभंग करण्यासाठी ही, मान ही श्रद्धास्थानं उद्ध्वस्त करत करत तो येत होता ओ आदिलशाहचं पत्र आहे आदिलशानी त्याच्या पत्रामध्ये एका ठिकाणी स्पष्ट म्हणलं आहे की मी माझे सरदार शिवाजी राजाविरुद्ध कशासाठी पाठवतो आहे कारण हा शिवाजी राजा निर्माण झाल्यामुळे आमच्या इस्लाम धर्माच्या प्रचाराला अडथळा निर्माण झालेला आहे म्हणजे आदिलशाचा बादशाह शिवाजावरती आक्रमण कशासाठी करायचं त्याची कन्सेप्ट क्लिअर आहे तेव्हा आदिलशाचं आक्रमण शिवाजी महाराजांच्यावरती कशासाठी होत होतं हे आदिलशाच्या पत्रातून शिकायचं का जितेंद्र आव्हाडकडनं शिकायचं हे आपण ठरवायला पाहिजे आणि म्हणून मंदिर उद्ध्वस्त करतो येतोय मला कधी कधी असं वाटतं की औरंगजेब जेव्हा काशी विश्वेश्वर उद्ध्वस्त करतो बाबर जेव्हा राम मंदिर उद्ध्वस्त करतो अफजल खान जेव्हा ही पंढरपूरचं मंदिर उद्ध्वस्त करतो ते वेडे नाही आहेत ते शहाणे आहेत किंबहुना आजच्या डाव्या समाजवादी विचारवंतांपेक्षा ते जास्ती शहाणे कारण त्यांना माहीत होतं या हिंदू समाजाची ताकद त्यांच्या श्रद्धास्थानांमध्ये आहे त्यांच्या भक्तिस्थानांमध्ये आहे त्यांच्या मंदिरांमध्ये आहे म्हणून ते मंदिरावरती हल्ले करत होते म्हणून मंदिरं ही महत्त्वाची होती पण असा तो अफजल खान हा वाईमध्ये आला शिवाजी महाराज प्रतापगडावरती वेळेत अफजल खानची इच्छा अशी आहे की या शिवाजीनं वाईमध्ये आलं पाहिजे अफजल खान वयाने मोठा होता पराक्रमाने मोठा होता त्याचं सैन्य मोठं होतं त्याचा अधिकार मोठा होता शिवाजी सर्वदृष्टीनं लहान होता शिवाजी प्रतापगडावरती होता आणि दोघांची रस्सी खेच चालू आहे ते मला सांगायचंय याला म्हणतात सायकोलॉजिकल वॉर म्हणजे मानसशास्त्रीय युद्ध मंत्र युद्ध शिवाजी महाराजांनी असं काय केलं की अफजल खानच्या मनामध्ये आपण जावळीत जाऊया असा विचार आला माझ्या मनात कुठला विचार यावा हे मी ठरवू शकतो पण माझ्या शत्रूच्या मनात कुठला विचार यावा हे सुद्धा मी ठरवणार हे ज्याला जमतं ना तो अत्यंत यशस्वी असा कर्णधार बनू शकतो हे महत्वाचं आहे हे कसं केलं असेल गमती जमती शिवाजी महाराजांचे जे वकील होते त्यांचं नाव आहे पंताजी गोपीनाथ बोकील ते भेटायला जायचे आता भेटायला जायचे तेव्हा ते, ते अफजल खानला नजराणा घेऊन जायचे कधी रत्नगड जडी कंठा घेऊन जायचे कधी तलवार घेऊन जायचे कधी काय मोत्यांचा हार घेऊन जायचे प्रत्येक वेळेला नजराणा द्यायचा अफजल खान चकित व्हायचा की हा शिवाजी एवढासा याच्याकडे एवढं मौल्यवान याचा अर्थ आपल्याला कळतोय का शिवाजी महाराजांनी अफजल खानच्या पूर्वचरित्राचा अभ्यास केला होता आणि त्यांच्या लक्षात असं आलं होतं की अफजल खान जेव्हा एखाद्या ठिकाणी आक्रमण करतो आणि लुटालूट करतो सगळा पैसा सरकारी तिजोरीत भरत नाही काही टक्केवारीनं ना आपल्या खिशात घालतो टक्केवारी म्हणजे आत्ताच्या लोकांना समजणारी भाषा भ्रष्टाचाराचा उगम अफजल खान साहेबांपासून झालेला आहे आपल्याकडे हे शिवाजी महाराजांना माहीत होतं हा पैशाचा लोभी आहे मग शिवाजी महाराज जेव्हा नजराने पाठवतात याचा अर्थ असा आहे तुला पैसा पाहिजे आतमध्ये ये भरपूर पैसा आहे बे त्याच्या तोंडाला पाणी सुटलं पाहिजे लालूस दाखवायची आमिष दाखवायचं आतमध्ये ये आतमध्ये पैसा लुटाला ये हा एक प्रकार दुसरा प्रकार अफजल खानला अहंकार होता शक्तीचा होता सत्तेचा होता सर्व प्रकारचा होता त्याची वैयक्तिक ताकद साडेसहा फूट उंचीचा पहारसुद्धा वाकवणारा तेव्हा त्याला अहंकार असणं स्वाभाविक होतं का असू नये मग शिवाजी महाराज त्याच्यावरती युक्ती काय करतायत शिवाजी महाराजचा वकील प्रत्येक वेळेला जातो आणि म्हणतो आमचे राजे ना घाबरलेत आमचे ना भीतात आमच्या शिवाजी महाराजांना इथं यायला भीती वाटते असं एकदा म्हणायचं दोनदा म्हणायचं तीनदा म्हणायचं आणि मग हळूच इनडायरेक्टली म्हणायचं आमचे शिवाजी महाराज घाबरट आहेत म्हणून ते वाईत येत नाहीत पण तुम्ही का जावळीत येत नाही तुम्ही पण घाबरट आहात का आता तुम्ही कल्पना करा ज्याला शक्तीचा अहंकार आहे त्याला जर का असं डिवचलं तो चिडणार नाही का एखादं जर का शेमडं पोरगं एखाद्या तालमीत गेलं आणि धट्टिंगण पैलाला ना म्हणालं ए माझ्या गल्लीत येतोस का असं म्हणून जर का पळत तुटलं तो दाण दान दाण पावलं आपटत त्याच्या मागे येईल की शिवाजी महाराजाचा अहंकार दिवसताय ही एक दुसरी युक्ती होती तिसरा प्रकार शिवाजी महाराजांनी अफजलखानचा खानचा अभ्यास केला होता आणि लक्षात असं आलं या अफजलखानाने खानाने पूर्वी शिरेपट्टण नावाचा किल्ला होता तिथे कस्तुरीरंगा नावाचा राजा होता त्याच्यावरती आक्रमण केलं होतं कस्तुरीरंगा किल्ल्यामध्ये होता अफजलखान खान म्हणाला मला भेटायला येई कस्तुरी रंगा म्हणला माझा ती विश्वास नाही मी येत नाही अफजल खाननी स्वतःचा पंजा असा चंदनामध्ये भुचकळायचा आणि त्याचा ठसा उमटवायचा कागदावरती म्हणजे एक प्रकारे स्टॅम्प पेपरवरती लिहून देण्यासारखं हे प्रॉमिस की मी तुला वचन देतो मी तुला अभय देतो ये मला भेटायला तुझ्या केसाला धक्का लागणार नाही त्याच्यावरती विश्वास ठेवून कस्तुरी रंगा किल्ल्यातून बाहेर आला अफजल खानच्या शामेण्यात आला आणि अफजल खानी त्याच्या पोटामध्ये कट्यार सोडून त्याला खलास केलं अफजल खान म्हणजे मूर्तीमंत दगाबाजी शिवाजी महाराजाचा उपयोग काय करतायत तू त्याच्या किल्ल्याच्या पायथ्याशी गेला होता माझ्या किल्ल्याच्या पायथ्याशी आहे तू त्याला बोलवलं होतंस मला बोलव तो तुझ्या शामेनेच आला होता मी पण तुझ्या शामेने येतो शेवटच्या क्षणी कसा डाव उलटायचा तो नंतर बघू पण जो डाव तू पूर्वी खेळलेला आहेस तो पुन्हा डाव तू खेळ यासाठी शिवाजी महाराज त्याला उद्युक्त करतायत आणि त्याच्या तोंडाला पाणी सुटतंय आणि सर्वात शेवटचा प्रकार शिवाजी महाराज अनेकदा सांगतायत मी वाईला येणार नाही तुला जावळीला यावं लागेल लक्षात घ्या जगातल्या काही सेनापतींनी फार सुंदर पुस्तकं लिहिली आहेत युद्धशास्त्रावरती त्यात असं म्हणलेलं आहे जो सेनापती आपल्याला सोयीच्या आणि शत्रूला गैरसोयीच्या रणांगणात शत्रूला खेचून आणतो ना तो लढाईपूर्वीच पन्नास टक्के जिंकलेला असतो शिवाजी महाराजांना कळत आहे की एका बाजूला महाबळेश्वरचा डोंगर दुसऱ्या बाजूला प्रतापगड या दोन्हीच्यामध्ये मध्ये जावळीचं आहे इथे जर का अफजल खान आला तर कात्रीच्या दोन पात्यामध्ये सापडलेल्या कागदासारखी त्याची अवस्था होईल तो इथे आला पाहिजे हे रणांगण माझ्या सोयीचं आहे आणि मग शिवाजी महाराज जणू काही अफजल खानला म्हणताय इथं ये हे रणांगण माझ्या सोयीचं आहे तुझ्या गैरसोयीचं आहे तू इथं ये आणि इथे यायचं नसेल तर नको येऊस बस तिकडे बोंबलत एक वर्ष दोन वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष कारण तू प्रतिज्ञा घेतलीस भर दरबारामध्ये मय लावूगा सिवाको जिंदा या मुर्दा गरज कुणालाय तुला गरज आहे शिवाजीला भेटण्याची मला गरज नाही आहे आणि वेड्या मी आत्ता तुला भेटायला बोलवतोय आहे तर ये ना भेटायला उद्या जर का माझं डोकं फिरलं आणि मी पुरंदर राजगड सिंहगड कोकण असा जर का पळायला लागलो कुठं कुठं शोधशील त्यापेक्षा ये इथे भेटायला आणि त्याप्रमाणे अफजल खान जावळीमध्ये आला इथेच शिवाजी महाराज पन्नास टक्के जिंकलेले आहेत अफजल खान जावळीत आला लगेच पुढचं पत्र कुठे भेट होणार कशी होणार त्याचे नियम काय वास्तविक पाहता शिवाजी महाराज गुन्हेगार आहेत बरं का विजापूरच्या दृष्टीनं त्यांनी हात बांधून पुढे यायला पाहिजे इथं उलटच घडतंय शिवाजी महाराज भेटीचे नियम सांगताय भेट कुठे होई अफजल खाननी वरती यायची गरज नाही शिवाजी महाराजांनी खालती यायची गरज नाही मध्यभागी किती चांगले आहेत ना शिवाजी महाराज किती प्रेमळ आहेत पहा पण ती जागा कशी पहा जनीचं टेम म्हणतात त्या जागेला प्रतापगडावरची ती मध्यभागी त्या ठिकाणी श्याम्याना उभारला तर त्याच्या आतमध्ये काय चाललंय हे वरच्या लोकांना सगळं दिसतंय आणि खाली जे अफजल खानचा आहे छावणी आहे सैन्य आहे त्यांना काही कळणार नाही अशी जागा निवडली होती इतकंच नाही अफजल खानचं तीस हजार सैन्य जेव्हा तिथे आलं शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी झाडं तोडून मैदानं तयार केली आणि त्यांना राहायला जागा दिली किती प्रेमळेच शिवाजी महाराज पण ती जागा कशी तयार केली इकडं पाच हजार राहतील तिथून दहा किलोमीटरवरती अजून पाच हजार राहतील त्याच्या पलीकडे दहा किलोमीटरवरती अजून पाच हजार राहतील म्हणजे अफजल खानच्या तीस हजार सैन्याचे तुकडे तुकडे केले यांच्यावरती हल्ला केल्यानंतर हे जरी बेंबीच्या देठापासून बोंबलले तरी पलीकडच्याला कळणार नाही अशा प्रकारे त्या शत्रूचं सैन्य विभागून टाकलं आणि तो दिवस उगवला मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ अफजल खान लवकरच आला सकाळीच आला आणि शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी इतका उतावीळ झाला होता वास्तविक पाहता तो पाहुणा आहे शिवाजी महाराजांनी आधी यायला पाहिजे स्वागत आला पण त्याला आधीच यायलाच लावलं तो अकरा वाजता आला शिवाजी महाराज जवळ तो दीड दोन वाजता आले कशासाठी त्याला तळमळू दे त्याला तडफडू दे एकदा का माणूस संतापला चिडला की त्याच्या विवेकाचा तोल जातो आणि तो चुकीचे निर्णय घेतो चिडू दे त्याला म्हणून शिवाजी महाराज मुद्दा पण उशीर करतायत उशीर आले आणि पुढचा पराक्रम आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराजांनी आतमध्ये प्रवेश केला जगदंब 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 असं स्वरात त्याचं करत होते जप करत होते पुढे आले अफजल खान उभा राहिला आओ शिवाजीराजे आओ हमसे गले मिलो औरंगजेबाचे त्या अफजलखानाचे दोन्ही हात म्हणजे जणू काही मृत्यूचा जबडाच होता आणि एखादा सूर्य जसा काळ्या काळ्या ढगांमध्ये जावा तसेच शिवाजीराजे त्याच्या मिठीमध्ये गेले एकदा डाव्या बाजूला एकदा उजव्या बाजूला पुन्हा डाव्या बाजूला आणि मग मात्र अफजल खाननी चपळाई केली आणि शिवाजी महाराज मुंडकं आपल्या काखेमध्ये धरलं आणि जी कट्यार काढली लपलेली ती खोपसली खच खलास होणार शिवाजीराजे पण आज चिलखत होतं म्हणून जीव वाचला एक एक सेकंद महत्वाचा होता असा अंदाज आहे की जर का अजून काही वेळ गेला असता तर अफजल खाननी दुसरा वार शिवाजी महाराजच्या मानेवरती केला असता इथं काही चिलखत नसतं मग काय झालं असतं पण सुदैव या महाराष्ट्राचं शिवाजी महाराजांनी अत्यंत वेगानं हालचाल केली वागनकं खूप पोट फाडलं बिछवा खूप असला फिरवला आणि जो कोथळा बाहेर काढला अफजल खान ओरडायला लागला दगा दगा लहू लहू आणि अफजल खान त्या ठिकाणी कोसळला विलक्षण यश शिवाजी महाराजांनी मिळवलं मला एक विद्यार्थी विचारायला की वय किती होतं शिवाजी महाराजांचं अफजल खानचं म्हटलं माहिती नाही इतिहासामध्ये शिवाजी महाराज समजा एकोणतीस तीस वर्षाचे होते अफजल खान असेल छप्पन वर्षाचा पण मी म्हटलं खरं सांगू तुम्हाला सांगा की अफजल खानचं वय एक हजार वर्षाचं होतं तुम्हाला म्हणजे म्हणलं अफजल खान अफजल खान नव्हता तो विजापूरचा सरदारही नव्हता तर इसवी सणाच्या सहाव्या सातव्या शतकामध्ये या भारतावरती मोहम्मद बिन कासिमचं पहिलं आक्रमण झालं तेव्हापासून निर्माण झालेल्या इस्लामिक आक्रमणाचा तो प्रतिनिधी होता आणि शिवाजी राजा म्हणजे शिवाजी शाहजी भोसले नावाचा मनुष्य नव्हता ना तर वेदांपासून निर्माण झालेल्या पाच हजार वर्षाच्या वैदिक हिंदू संस्कृतीचे ते प्रतिनिधी होते शिवाजी महाराज जगणार का मरणार हा महत्त्वाचा मुद्दा नव्हता हिंदू धर्म जगणार का नाही हा महत्त्वाचा मुद्दा होता आणि म्हणून तिथला प्रत्येक सेकंद फार महत्त्वाचा होता आणि कोथळा काढला शिवाजी महाराजांनी खलास केला त्याला पुढे काही वर्षांनी शिवाजी महाराजांनी देवीचं मंदिर बांधलं प्रतापगडावरती तुळजापूरला देवी ते त्यांची कुलदेवता पण तुळजापूर विजापूरच्या परिसरात आहे तिथे जाणं शक्य नाही म्हणून देवीची मूर्ती आणि शिवाजी महाराज इतके सश्रद्ध होते की नेपाळच्या गंडकी नदीतून दगड आणून त्याच्यातून मूर्ती निर्माण केली ज्या काळामध्ये नेपाळवरून दगड आणायचा किती अवघड आहे केलं आणि त्याच्यातनं मूर्ती निर्माण करून ती बसवली मला कधी कधी वाटतं की ती देवीच बनली असेल मला नाही तुळजापूरला राहायला आवडत विजापूरच्या परिसरात पण मी ज्याप्रमाणे नऊ रात्र लढून दहाव्या दिवशी महिषासुराला खलास केला आपल्याला माहिती ना देवी नऊ रात्र लढत होती ती नवरात्र दांडिया खेळत नव्हती हल्ली कधी कधी वाटतं महिषासूर आणि देवी यांची दांडियाची स्पर्धा लागली असेल दहाव्या दिवशी महिषासूर दमला असेल दहाव्या दिवशी देवीला विजयी घोषित केला असेल म्हणून त्याला विजयादशमी म्हणलं जात असेल अहो असं नाहीये आमच्या देशामध्ये सगळ्या देवाने युद्ध केली आहेत रामाने युद्ध केलं कृष्णाने युद्ध केलं गणपतीने युद्ध केलं शंकराने युद्ध केलं देवीने सुद्धा युद्ध केलं सर्व युद्ध करणाऱ्या देवता आहेत आमच्या दुर्दैव असं की आम्ही हजारो वर्ष या देवतांची हळद कुंकुवाहून पूजा केली त्यांच्या पराक्रमाचं अनुकरण केलं नाही मात्र देवी भवानीला तेव्हा आनंद झाला असेल की मी ज्याप्रमाणे नवरात्र महिषासुराशी लढले हे शिवाजी राजा हे माझ्या प्रिय भक्ता तू या प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान नावाचा बत्तीस दाताचा बोकड मारलास मला प्रतापगडावरती राहायला जास्ती आवडतं मला तुळजापूरला राहायला आवडत नाही म्हणून देवीच कदाचित प्रतापगडावरती राहायला आली असेल इतकं विलक्षणे दृश्य शिवाजी महाराज असा धगधगणारा पराक्रम होता तो हिंदू धर्मामध्ये आपल्याला त्यावेळेला पाहायला मिळत नव्हता एका धर्माला एखाद्या समाजाला एक वेगळं वळण लावण्याचं सामर्थ्य हे शिवाजी महाराजांच्याकडे होतं एक शिवाजी महाराजचा पैलू तो म्हणजे त्यांनी आरमार निर्माण केलं हा विलक्षण येऊ मी शिवाजी महाराजांना हा प्रश्न कुठेतरी विचारला असेल की की आपला एक शत्रू विजापूरला आहे म्हणजे जमिनीवरती दुसरा शत्रू दिल्लीमध्ये आहे जमिनीवरती या जमिनीवरच्या दोन शत्रूंशी लढता लढता आपल्याला शस्त्र हवं सैन्य हवं धन म पैसा हवा संपत्ती हवी किल्ले हवे असं असताना तिकडे समुद्राकडे कशाला जाताय तुम्ही शिवाजी महाराजांची दूरदृष्टी पहा की हे दोन शत्रू आहेच आहे त्यांच्याशी मला लढायचं आहे त्यासाठी पैसा हवा आहे शस्त्र हवं आहे संपत्ती हवी तरी मला समुद्रावरती माझी सत्ता निर्माण करायची का याच्यापुढे या, या देशावरती होणारी आक्रमण समुद्रमार्गे होणार आहेत समुद्र मार्गे होणार आहे काय विचारे पा आणि तुम्हाला माहिती आहे शिवाजी महाराजांच्या आधी जवळजवळ तीनशे वर्ष हा जंजिराचा सिद्धी इथे बसलेला होता गुळाच्या ठेपेला मुंगळा चिकटून बसावा तसा त्याचा उद्योग काय होता त्याचे सगळे मित्र यायचे मस्कतवरनं यायचे अरब देशातून यायचे एकच काम ही कोकण किनारपट्टी लुटा अत्याचार करा लहान मुलांना पळवा मुलींना पळवा जहाजामध्ये कोंबून घेऊन जा आणि विकून टाका कल्पना करा शिवाजी नावाचा त्रातारक्षक येण्याच्या आधी तीनशे वर्ष तुमच्या आमच्या रक्ताची किती माणसं किती महिला आया भहिणी जहाजामध्ये कोंबून पलीकडच्या देशात नेल्या असतील याची गणती नाही हे शिवाजी महाराज दिसतंय नाही चालणार माझ्या कोकणच्या प्रजेवरचा हा अत्याचार नाही चालणार मी स्वतःचा आरभार निर्माण करेन आणि सुरुवात केली कामाला जंजिरा किल्ला जिंकण्याचा अनेकदा प्रयत्न केला नाही जमलं एकदा तर लाय पाटील नावाचा तरुण मुलगा होता त्याला सांगितलं समुद्रात रात्रीच्या वेळा जायचं आणि जंजिरा किल्ल्याला रात्रीच्या वेळेला शिड्या लावायच्या ओके एवढं भयंकर हे जंजिराचा सिद्धी मांजा अत्यंत क्रूर बाळाजाऊजी चिटणीसच्या वडिलांना आणि काकांना पोत्यामध्ये कोंबून वरती दगड लावून समुद्रात बुडून मारलं असे किडामुंगीसारखं माणसं मारणारा हा जंजिराचा सिद्धी त्याच्या किल्ल्याला जायचं म्हणजे यमराजाच्या ओठाला शिडी लावण्यासारखं हे किती अवघड काम पण केलं लाय पाटलांनी ठरलं होतं असं की रात्री शिड्या लावायच्या आणि सकाळी मोरोपंत पिंगळे सैनिक घेऊन येणार आणि हल्ला करणार आणि किल्ला घेणार पण मोरोपंत आलेच नाहीत पण लाय पाटील इतका हुशार त्यांनी शिड्या काढून घेतल्या की पुन्हा आपल्याला याच प्रकारे हल्ला करायचा झाला तर असलं पाहिजे युक्ती ही परत आला रायगडवरती आला आणि शिवाजी महाराज म्हटलं की आम्ही शिड्या लावल्या पण पंत आलेच नाहीत काय करावे शिवाजी महाराजच्या था लक्षात आलं बघा इथे शिवाजी महाराज व्यक्तिमत्व समजून घेण्यासारखं आहे शिवाजी महाराज म्हणत आहे मोरोपंत गेले नाहीत पण यांनी धाडस केलं यांनी साहस केलं यांनी केला तो पराक्रमच याचं कौतुक झालं पाहिजे खरं पाल्याचं लढाई झालीच नाही किल्ला मिळालाच नाही कुठलं यश मिळालं नाही तरी शिवाजी महाराज गुणग्राहक रीतीनं त्याचं कौतुक करतायत आणि शिवाजी महाराज म्हणले पंत लाल पाटलांचं कौतुक करा यांना पालखीचा मान द्या पालखीचा मान म्हणजे केवळ पालखी नावाची वस्तू नाही द्यायची त्या पालखीसाठी लागणारे भोई त्या पालखीसाठी लागणारे मशालजी या सगळ्यांचा पगार पुढे अनंत काळ सरकारच्या तिजोरीतनं होणं याला म्हणतात पालखीचा मान आजच्या काळामध्ये लाल दिव्याची गाडी मिळण्यासारखी आहे ती ग त्याला मान दिला पण तो हसला तर शिवाजी महाराज म्हटलं हसायला काय झालं तो म्हणलं महाराज बरं वाटलं मला पालखीचा मान मिळाला पण आम्ही दर्यावरती माणसं आम्ही बारा महिन्यापैकी आठ महिने समुद्रावरती असतो आम्हाला पालखीचा काय उपयोग शिवाजी महाराजच्या लक्षात आलं खरंच की हा समुद्रावरचा मनुष्य आहे याला पालखीचा काय उपयोग जे जमिनीवर हिंटात त्याला पालखीचा उपयोग पण शब्द तर खाली पडता कामाने शिवाजी महाराजांनी सांगितलं मोरोपंत लाय पाटलांना एक गलबत बांधून द्या आणि त्या गलबताचं नाव ठेवा पालखी याला पालखीचा मान मिळाला पाहिजे आणि त्याला पालखी मिळून दिली असं शिवाजी महाराजांनी जंजिरा किल्ला जिंकण्याचे अनेकदा प्रयत्न केले नाही जमलं पण एक मार्ग आपल्याला खुला होत नाही म्हणून शिवाजी महाराज थांबणारे नव्हते अनेकदा शिवाजी महाराजच्या आयुष्यात दिसतं शिवाजी महाराज तामिळनाडूला गेले होते तिथे वेल्लोरचा किल्ला आहे जिंकण्याचा प्रयत्न केला पण वेळ नव्हता थांबायला परत यायचं होतं महाराष्ट्रात मी शिवाजी महाराज म्हणले हा किल्ला येत नाही का जिंकता समोर डोंगर दिसत आहे जा त्या डोंगरावरती आपले किल्ले बांधा आणि मराठे त्या डोंगरांवरती गेले आणि तामिळनाडूमध्ये त्यांनी आपले किल्ले बांधले एकाचं नाव साजरा दुसऱ्याचं नाव गोजरा अजून ते किल्ले दिमाखात त्या ठिकाणी उभे आहेत आपले किल्ले मी गेलो होतो ना जेव्हा तिथे मी तिथून पुण्यात फोन लावला की कि कुठेत्र किल्ले मग त्या माझ्या मित्रांनी सांगितलं इकडे पूर्वेकडून तोंड करून उभारा करू म्हणजे समोर जे डोंगर दिसतात ना तेच आहेत साजरा गोजरा आणि मला असं आनंदाने नाचं असं वाटलं तिथल्या तामिळी लोकांना की ऐका हे हो। आमच्या राजाचे किल्ले आहेत हे आम्ही बांधलेत इतकं तो आनंदाचा क्षण होता तर शिवाजी महाराज असं आहेत आणि शिवाजी महाराज म्हणत होते की मला ज्यांरा जिंकता येत नसेल तर मी समुद्रात माझे किल्ले बांधतो पण ते कसं व्हावं समुद्रात किल्ला जर का बांधायचा असेल तर बेट असायला पाहिजे की नको पण बेट कुठे मिळणार आणि शिवाजी महाराजाचं नशीब पाल एकदम त्यांनी दौड करत असताना घोड्याचा लगाम खेचला त्यांची नजर आतमध्ये गेली आणि त्यांना आतमध्ये बेट दिसलं मग त्यांनी होड्या घेतल्या नावा आणल्या त्याच्यामध्ये बसले वलवत वलवत गेले गावकऱ्यांना विचारलं हे काय गावकऱ्यांनी सांगितलं महाराजानू याला कुर्ट नावाचं बेट म्हणतात ती आणि शिवाजी महाराजांनी बघितलं प्रशस्त बेट होतं विशाल होतं आणि विशेष म्हणजे चारी बाजूला खारट पाणी असताना आतमध्ये गोड पाण्याची बीर होती आणि शिवाजी महाराज म्हणले या ठिकाणी उत्तम बलदंड किल्ला बांधायचा जलदुर्ग बांधायचा ठरलं शिवाजी महाराज म्हणले उद्या सकाळी पूजा करू बाकीचं काम इंदुलकर करतील आणि सकाळी शिवाजी महाराज नावेमध्ये बसून त्या बेट्यावरती हजर झाले आणि म्हणले झाली का तयारी पूजेची लोक म्हणजे झाली की हळद कुंकू अक्षता सगळं काय आणलेले शिवाजी महाराज म्हणले अरे पूजा सांगायला कोणीतरी कुलोपाध्याय लागतो गुरुजी लागतो कोणीतरी पुरोहित लागतो शिवाजी महाराजचे स्वतःचे कुलोपाध्याय होते ते म्हणले महाराज मी सांगतो पूजा आपण पूजा चालू करू शिवाजी महाराज म्हणले तुम्ही का हे समोर गाव कुठलं आहे मालवण नावाचं गाव आहे तिथे त्या गावात बघा कोणी मिळतंय का आणि मग शिवाजी महाराजचे काही मावळे होळीमध्ये बसले त्या गावात गेले आणि गावात विचारलं आहे का कोणी पूजा सांगणार लोक म्हटले हाय की ते काय ते जान भट अभ्यंकरांचं घर आहे तिथे पुजारी राहतात त्यांच्याकडे गेले मावळ्यांनी नमस्कार केला आमचे राजे आले ती कुर्टे बेटावरती किल्ला बांधायचा आहे आपण पूजा सांगण्यास चलावे काय झालं त्यांनी खास कोकणच उत्तर दिलं तुमच्या राजास सांगावे आमचे येणे होत नाही नाही म्हणला तो ते मावळे परत आले ते म्हणजे महाराज आम्ही गेलो होतो तिथे होता तो मनुष्य पुजारी होता पण तो नाही म्हणला काय करावे शिवाजी महाराज म्हणले असं परत जावी आणि विनंती करावी आपणच यावे असं एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं मावळे वैतागले तो नाही म्हणतोय आणि शिवाजी महाराज म्हणतात परत जा चौथ्या वेळेला मावळे आले ते म्हणजे महाराज चार वेळा गेलो नाही म्हणतात काय करावे शिवाजी महाराज म्हणले असं परत जा परत जा त्यानं विनंती करा आपणच यावे मात्र यावेळी ते नाही म्हणाले तर त्यानं उचलून घेऊन यावे उचलून आणा त्याला मावळे मनातल्या मनात म्हणले मनात हे पहिल्या वेळेला नाही का सांगायचं असं हात जोडण्यापेक्षा हे जास्ती सोपं नाही का आम्हाला आता मावळे उत्साहात गेले परत तेच नकार मावळ्याने उचल ना त्यानं धरून आणलं शिवाजी महाराज समोर उभं केलं शिवाजी महाराज म्हणतात गुरुजी आम्ही तुम्हाला चार वेळा निमंत्रण पाठवलं आपण नाही म्हणत आहे काय कारण त्यांनी सांगितलं महाराज तुम्ही आज इथं आहात उद्या तुम्ही राजगडला निघून जाल आणि मग जर का इथे जंजिराच्या सिद्धीची स्वारी झाली किंवा आदिलशाहच्या सरदाराची स्वारी झाली तर आमच्याच गावाची माणसं म्हणतील योस्तो भटजी यांनी पूजा सांगितली म्हणजे माझं मुनकंच उडेल शिवाजी महाराजच्या लक्षात आलं की हा आमचा समाज कसा भयग्रस्त झालेला आहे शिवाजी महाराज म्हणले गुरुजी मी या ठिकाणी किल्ला बांधतोय याचा अर्थ या गावाच्या रक्षणाची जबाबदारी माझी आहे निर्धास्त निर्धास्तमानाने पूजा सांगा त्यांनी पूजा सांगितली पूजा संपन्न झाली शिवाजी महाराज पुढच्या प्रवासाला निघाले आणि शिवाजी महाराजचे सेनापती म्हणले महाराज एक प्रश्न विचारतो आपल्याकडे होते ना कुलोपाध्याय सकाळीच पूजा संपन्न झाली असती था। या माणसाला चार वेळा निमंत्रण पाठवून तो नाही म्हणतो काय कारण त्याला बोलवण्याचं काय उत्तर देतात शिवाजी महाराज काय उत्तर देतात ते म्हणत लक्षात घ्या या गावचे गुरुजी इथे पूजा सांगायला बसतील आणि या गावातले आगरी भंडारी कोळी सुतार लोहार कुंभार ते बघतील आणि म्हणतील अरे त्यो बघा आपल्या गावचा भटजी ते पूजा सांगतो याचा अर्थ या बेटावर निर्माण होणारा किल्ला आपला आहे हा किल्ला आपला आहे ही आपलेपणाची भावना त्यांच्या मनात निर्माण होईल हे लक्षात घ्या मित्रांनो देश रणगाड्यांनी मजबूत होत नाही अणुबॉम्बनी मजबूत होत नाही विमानांनी मजबूत होत नाही त्या देशामध्ये राहणाऱ्या लोकांच्या मनामध्ये हा देश आपला आहे ही भावना किती प्रबळ आहे याच्यावरती देशाचं सामर्थ्य हे अवलंबून असतं हे शिवाजी महाराजांना कळत होतं अशी एकेका माणसाचं मन त्यांनी जिंकलं आणि किल्ला बांधायला सुरुवात केली कसा किल्ला बांधला माहिती आहे शिवाजी महाराज सुरतेला गेले होते आपल्याला माहिती आहे सुरत लुटली होती पैसा आणला होता कशासाठी चला सोयराबाई जरा अष्टेकर सराफांकडे जाऊ तुम्हाला जरा दागिने घडवतो बायकोला दागिने घडवायचे नव्हते तर डोंगर दऱ्यांमध्ये असणाऱ्या डोंगरांवरती तट आणि बुरुज बांधणं हे राष्ट्राचे दागिने त्यांना निर्माण करायचे होते हे जास्ती महत्वाचे आहेत आणि म्हणून त्यांनी तो सगळा पैसा ते सगळं धन त्यांनी हिरोजी इंदुलकरांसमोर ओतलं हिरोजी पाहिजे तेवढा पैसा घ्या आणि बल बळकट किल्ला बांधा आणि कसा किल्ला आहे त्यावेळेला दोन दगड जोडायला चुना वापरायचे पण त्या सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये शिस नावाचं धातू आणून ते वितळवून शिशाच्या रसामध्ये किल्ल्याची पायाभरणी केली लक्षात येते आपल्याला स्वतःच्या राष्ट्रासाठी अत्यंत जागरूक असणारा राजा ही शत्रू इकडून येता कामाने आता आमचं सरकार साडेतीनशे कोटींचा पुतळा बांधतंय आहे शिवाजी महाराजचा समुद्रात बांधा हरकत नाही आपल्या राजाचं मोठं स्मारक व्हायला पाहिजे पण याच समुद्रातून काही वर्षापूर्वी कसाब नावाचा अतिरेकी आला होता आम्ही आमच्या सरकारला एवढीच विनंती करतो यापुढे समुद्रमार्गे एकही अतिरेकी भारतात येणार नाही हे तुम्ही केलं तर शिवाजी महाराजचं खरं स्मारक हे ते असणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा शत्रू येतो कसं समुद्रातून किती बारीक लक्ष घालतात शिवाजी महाराज सिंधुदुर्ग पद्मदुर्ग विजयदुर्ग खांदेरी किती किल्ल्यांची मालिका हे त्यांनी निर्माण केली हा जो हिरोजी इंदुलकर आहे ना मी तो की तानाजीसारखा लढला नाही तो मुरारबाजीसारखा लढला नाही तो, तो स्थापत्यशास्त्रज्ञ होता तो इंजिनियर होता तो आर्किटेक्चर होता पण एक प्रसंग सांगतो शिवाजी महाराज आग्र्याला गेले होते तिथे कैदेमध्ये सापडले जिवंत परत येतील की नाही खात्री नाही अशी भयंकर अवस्था होती आणि इथे सिंधुदुर्गाचं चा काम चालू होतं आणि प्रसंग असा आला की रायगडवरनं वेळेवरती जो पैसा यायला पाहिजे तो पैसाच पोचला नाही समोर कामगार बसले त्यांना काम करायचे पण त्यांना पगार द्यायला पैसा नाही वस्तू आणायला पैसा नाही काय करावं हिरोजीनी ते म्हणू शकले होते काम बंद केलं म्हणून काय केलं हिरोजीनी हिरोजी इंदुलकरांनी स्वतःचा राहता वाडा सावकाराकडे गहाण टाकला त्याच्यावरती कर्ज काढलं आणि त्या कर्जातून देशाचं काम सिंधुदुर्ग का किल्ला बांधण्याचं काम त्यांनी पूर्ण करून दाखवलं आपल्याला ही ऐकायची सवय नाही आपल्याला सरकारी काम चालू असताना त्या मंत्र्यांनी स्वतःचे पण चार बंगले बांधून घेतले हे ऐकण्याच्या पिढीमध्ये राहतो आपण ते हिरोजींनी असं केलं असेल हे कल्पनेच्या पलीकडे याच हिरोजींनी पुढे रायगड बांधला काय ती बाजारपेठ ते जगदीश्वराचं मंदिर ती नगारखाना ती राजसभा ते महाल विलक्षण इतक्या उत्तुंग किल्ल्यावरती असं बांधकाम त्यांनी केलं जणू काही के प्रतिसृष्टी निर्माण केली आणि हे सगळं केल्यानंतर शिवाजी महाराज म्हणत आहेत हिरोजी काय सुंदर निर्माण केलं बोला काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे शिवाजी महाराज विचारतात काय पाहिजे आपण असतो तो केवढी यादी दिली असती एक थ्री बी एच के द्या वडिलांना एक पद्मविभूषण वगैरे द्या पोराला एक पेट्रोल पंप काढून द्या चांगली यादी केली असती शिवाजी महाराज विचारतात हिरोजी हिरोजी काय पाहिजे हिरोजी म्हणले उद्या सकाळी तुम्ही जगदीश्वराच्या मंदिरात याल ना तिथे सांगतो दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराज व्याडेश्वराच्या म्हणजे जगदीश्वराच्या मंदिरात आले हिरोजी उभेच होते हिरोजी म्हणले महाराज खरं तर मला काहीच नको पण तुम्ही म्हणलंय काहीतरी मागा मागणं मागतो नाही म्हणू नका तुम्ही रोज या जगदीश्वराच्या मंदिरात दर्शनाला येता तुमच्या पायावरती असलेले मातीचे कण माझ्या अंगावरती पडावेत म्हणून या पायरीवरती मला माझं नाव कोरण्याची परवानगी द्या बाकी मला काही नको बाकी मला काही नको काय माणसं होती आज रायगडवरती आपल्याला त्या पायरीवरती पाहायला मिळतं सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर अशी माणसं होती म्हणून असं बळकट राष्ट्र निर्माण झालं हे विसरता कामाय आरमार निर्माण केलं के नावा निर्माण केल्या होड्या निर्माण केल्या गलबत निर्माण केली गुराबी निर्माण केले शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांना बोलवलं या आम्हाला माहित नाही आरमार कसं निर्माण करायचं चारशे पोर्तुगीज आले चारशे पोर्तुगीज पण झालं असं की पोर्तुगीज व्हाईसरायला जेव्हा कळलं की आपलीच माणसं शिवाजी राजाला जहाजं बांधून देत आहेत गलबत बांधून देत आहेत हा परत आपल्याला महागात पडेल समुद्रावरती आपली सत्ता आहे आणि त्या वॉईसुरायने रात्रीच्या वेळेला त्या सगळ्या चारशे कामगारांना सांगितलं काय मूर्खपणा करताय हे देशद्रोहाचं कृत्य आहे रातोरात चारशे जण पळून गेले खरंच कौतुक केलं पाहिजे बरं का पोर्तुगीजांचं खरंच कौतुक गेलं पळून पण शिवाजी महाराजांचे कामगार काय करत होते शिवाजी महाराजचे अनेक मावळे त्या चारशे लोकांच्या हाताखाली काम करताना बघत होते ना कसं काम केलं जातं त्यांनी शिकून घेतलं होतं शिवाजी महाराज म्हणले ते पळून गेले म्हणून काय झालं आपण कामाला सुरुवात करू आणि शिवाजी महाराजांनी गलबत निर्माण केलं सत्तमेरी म्हणजे संगमेश्वरी अशा प्रकारचं एक छोटस अत्यंत वेगवान अशी नाव त्यांनी तयार केली ही नाव इतकी चांगली आणि वेगवान होती की पुढे खांदेरी उंदेरीच्या लढाईच्या वेळेला इंग्रजांचं एक पत्र आहे अरे जे इंग्रज साता समुद्रावरती संचार करणारे म्हणून जगप्रसिद्ध होते ते आपल्या पत्रात लिहितात या शिवाजी राजाच्या आरमारात ज्या प्रकारची जहाज आणि नावं आहेत ना तसं आपल्याही आरमारात असायला पाहिजे मी त्यांना शिवाजी महाराजांच्या आरमाराचं कौतुक वाटायला लागलं आहे हे किती विलक्षण आहे मी काय टेक्नॉलॉजीमध्ये प्रगती केली असेल तंत्रज्ञानसुद्धा आपलं कसं चांगलं असलं पाहिजे हे शिवाजी महाराज करते आहे आपल्याला माहिती आहे पोर्तुगीज जो राजा होता ना त्याचा एक फतवा होता काय फतवा होता अरबी समुद्रामध्ये जर कुणालाही जहाज न्यायचं असेल तर पोर्तुगीजांच्या राजाची परवानगी काढली पाहिजे हा समुद्र आमचा भारताच्या शेजारी हा समुद्र आहे आणि पोर्तुगाल देश कुठल्या कुठे आहे आणि त्या देशाचा आकार केवढा चिंचेच्या पाना एवढा उनराच्या काना एवढा आणि दादागिरी किती अरबी समुद्रात जहाज न्यायचा असेल तर आमची परवानगी लागेल आणि दुर्दैवास औरंगजेबा सारखा बादशाह सुद्धा मक्का मदिनेला जहाज नेताना पोर्तुगीजांची परवानगी काढत होता आणि मग जहाज नेत होता मात्र भारताच्या इतिहासामध्ये एकच राजा असा होता त्यांनी ठणकावून सांगितलं समुद्र आमचा आहे नाही परवानगी काढणार माझी जहाज भगवी निशाणं लावून समुद्रात हिंडणार त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे हे आपण विसरता कामा मला हिंडवली जहाज ते काम करून दाखवलं शाहिस्ते खान पुण्यामध्ये आला होता किती उदाहरणं सांगू एक व्यापारी आला परकीय व्यापारी युरोपियन सत्तेचा व्यापारी होता व्यापार झाला काही देवाणघेवाण झाली पण शाहिस्तेखाननी लबाडी केली त्याचे पैसे बुडवले तो एकदा आला दोनदा आला दहा वेळा आला पैसे काही शाहिस्ते खान देत नाही लक्षात आलं शेवटी तो म्हणला जातो तुम्ही पैसे देत नाही ना जातो निघून पण लक्षात ठेवा तुम्हाला तुमची जहाजं अरबी समुद्रातनं न्यावी लागतात त्या समुद्रावरती आमची सत्ता आहे हे वाक्य ऐकलं शाहिस्ते खाननी तो घाबरला आणि त्यांनी पैसे देऊन टाकले अहो अफगाणिस्तानपासून बंगालपर्यंत पसरलेल्या मोगल सत्तेचा तू प्रतिनिधी आहेस पण तुम्हाला चारशे वर्षामध्ये स्वतःचं आरमार निर्माण करता आलं नाही ही तुमची शोकांतिका आणि आमच्या शिवाजीराजानं अवघ्या पंधरा ते वीस वर्षात स्वतःचा आरमार निर्माण करून पोर्तुगीजांना अहाडी इंग्रजांना दरारा निर्माण केला होता एक गंमत सांगतो पोर्तुगीज समुद्रावरची सत्ता जंजिराचा सिद्धी समुद्रावरचा सत्ता हे एकमेकांना मदत करायचे शिवाजी महाराजचं राज्य इथे निर्माण झालं पोर्तुगीजांनी विनंती केली आम्हाला इथे वखारीला जागा द्या आम्हाला व्यापाराला जागा द्या शिवाजी महाराजांनी जागा दिली पण शिवाजी महाराज म्हणले हे बघा तुम्हाला मी सवलत देतोय माझ्या राज्यात पण तुम्ही सिद्धीला मदत करू नका पोर्तुगीज हो म्हणले पण प्रत्यक्षात गुपचूप लबाडी करत होते आणि जंजिराच्या सिद्धीला मदतही करत होते शिवाजी महाराजांनी एकदा सांगितलं दोनदा सांगितलं तीनदा सांगितलं ऐकतच नाहीयेत काय करावं शिवाजी महाराजांनी आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास केला आणि लक्षात असं आलं मस्कतचा इमाम आहे मस्कत नावाचं ठिकाण माहिती आहे आपल्याला मस्कतचा जो इमाम आहे त्याची जहाजंसुद्धा अरबी समुद्रात हिंडतात आणि मस्कतचा इमाम आणि पोर्तुगीज यांची जहाजं समुद्रात एकमेकाशी युद्ध करतात ते समुद्रावरचं एकमेकाचे शत्रू आहेत आता ही इन्फॉर्मेशन शिवाजी महाराजांना मिळाली कसा उपयोग केला पत्र आहे शिवाजी महाराजचं पुस्तकात छापलेलं आहे सात मुद्दे आहेत त्यातला पाचवा मुद्दा फक्त सांगतोय तो मुद्दा असा होता बघा शांतपणे शिवाजी महाराज पोर्तुगीजांना म्हणत आहेत पत्रामध्ये मस्कतचा इमाम आम्हाला असे म्हणतो आहे की त्याची जहाजं आमच्या स्वराज्यातल्या समुद्र किनारपट्टीवरती उतरवायला परवानगी द्या पण आम्ही मस्कतच्या इमामला सांगितलं आहे की पोर्तुगीज आमचे मित्र असल्यामुळे आम्ही तुला परवानगी देऊ शकत नाही मुद्दा संपला त्यात गर्भित धमकी काय आहे तू आमच्याशी मैत्री पाळलीस तर आम्ही इमामला इथे येऊ देणार नाही पण तू जर का गद्दारी केलीस तर तुझा समुद्रावरचा शत्रू इमाम हा याला सुद्धा आम्ही या ठिकाणी यायला परवानगी देऊ त्याचा परिणाम असा झाला पुढचं पत्र जे पोर्तुगीजांचं आलं त्यात त्यांनी लिहिलं याच्या पुढे आम्ही सिद्धीला मदत करणार नाही पहा कसं नाग दाबलं की कसं तोंड उघडता येतं तो, हे बरोबर शिवाजीराजानं कळत आहे आणि म्हणून ते अशा प्रकारच्या अनेक युक्त्या हे करतायत मित्रांनो शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये जे चैतन्य निर्माण केलं ते विलक्षण आहे आपल्याला तानाजी मारुसरीची कथा माहिती आहे तानाजी आडाणी होता अशिक्षित होता लिहितावाजता येत नव्हतं पण तो एक वाक्य बोलून गेला आधी लगीन कोण आणण्याचं मग माझ्या रायबाचं तर एका पाड्यामध्ये तानाजीचं एक वाक्य टाका आणि दुसऱ्या पाड्यामध्ये हजारो ग्रंथ टाका ते हजारो ग्रंथ आकाशात फेकले जातील इतकं एक वाक्य मोलाचं आहे आधी लगीन कंड आणायचं मग माझ्या रायबच आत्ता आत्ता तीन वर्षापूर्वी तानाजी मारुसरेंची तीनशे पन्नासावी पुण्यतिथी होती आम्ही पुण्याचे आम्ही असा प्रयत्न केला की आम्ही जाहीर केलं या वर्षी तानाजीच्या पुण्यतिथीला हळद कुंकू व्हायची नाही हार घालायचा नाही आम्ही सिंहगडाच्या कड्यावरती दोर लावणार आहोत मावळ्यांचे पोशाख ठेवणार आहोत तरुणांनी यावं आणि मावळ्याच्या पोशाखामध्ये दोरावरून कडा चढून वर जावं हीच तानाजीला आदरांजली आणि आज मला सांगायला अभिमान वाटतो तीनशे पन्नासावं वर्ष होतं तीनशे पन्नास तरुण दोरावरून चढून आले आणि त्यांनी तानाजीला मानवंदना दिली <laughs> हे महत्वाचं इतिहासाचं असं जागरण केलेलं आहे पण त्यावेळेला आम्ही एक अजून एक केलं एक पुस्तक प्रकाशित केलं त्या पुस्तकामध्ये इतिहासामध्ये तानाजी मालुसरे यांच्यावरच्या कविता आम्ही एकत्र केल्या आणि त्या प्रकाशित केल्या त्यातली एक फक्त सांगणार आहे थोडक्यात तीनच कडवी ती कवितेचं नाव असं आहे तानाजीच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीनं केलेला शो एवढं मोठं नाव आहे त्याचं आता नवऱ्या मेल्यानंतर कुणी रडणारच पण कवीची प्रतिभा बघा तानाजीचा मृतदेह पडलेला आहे त्याची पत्नी रडतीये आणि ती रडताना काय म्हणतीये हे माझ्या प्राण तुम्ही इतक्या लवकर का गेलात अजून अनेक किल्ले स्वराज्यात आणायचे राहिलेत तिची तक्रार काय पहा हे राहिले ना तुम्ही इतक्या लवकर का गेलात आणि तेवढ्यात ती म्हणते हां हां आता मला कळलं तुम्ही इतक्या लवकर का गेलात बहुतेक स्वर्गावरती पारतंत्र्य आलं असेल आणि देवाला तुमची गरज वाटली असेल म्हणून देवाने तुम्हाला वरती निलं असेल आणि तिसरं कडवं शेवटचं कडवं त्या तानाजीच्या पत्नीला अजून एका बाईच्या रडण्याचा आवाज येतो तेव्हा ती म्हणते कोण रडतंय तर तानाजीची तलवार असते ती तलवार म्हणते अगं तुझा धनी गेला माझा पण धनी गेला म्हणून मी रडते आहे तानाजीची बायको म्हणते अगं माझा पती गेला म्हणून काय झालं जर या महाराष्ट्रावरती जवानांचं पुन्हा आक्रमण झालं तर मी तुला घेऊन रणांगणात लढण्यासाठी जाईन पण तुला रडण्याची आवश्यकता नाहीये लढण्याच्या हा महाराष्ट्राचा इतिहास आहे ही कवी कल्पना नाही आहे राजाराम सतराशे साली मरण पावल्यानंतर त्यांची चोवीस वर्षाची पत्नी ताराबाई ही औरंगजेबाशी टक्कर द्यायला उभी राहिली रणांगणात हा महाराष्ट्राचा इतिहास आहे असं आहे हे शिवाजी महाराजचं विलक्षण व्यक्तिमत्व आहे शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व जसं राजकीय होतं लष्करी होतं धार्मिकही होतं शिवाजी महाराज जेव्हा तामिळनाडूला गेले होते तिरुवन्नमाली नावाच्या ठिकाणी गेले तिथं दोन मंदिरं होती त्याच्या मशिदी झाल्या होत्या शिवाजी महाराज सांगले पाडून टाका सोमात्ती पिरुमल आणि शोणाचलपती म्हणजे एक विष्णू आणि एक शंकर याची ती मंदिरं होती शिवाजी महाराज म्हणत आहेत मशीदीला नाकार नाहीये बांधा सपाट जागेवरती रिकाम्या जागेवरती पण मंदिर पडून मशीद बांधणार असाल आमच्या धर्माचा अपमान करणार असाल तर ते, ते चालणार नाही बांधली पुन्हा मंदिर हे शिवाजी महाराज गोव्याला गेले होते सप्तकोटेश्वराचं मंदिर तिथे आहे आज सुद्धा गोव्यात शिवाजी महाराजांना कथा कळाली की शिवाजी महाराजांच्या आधी तीनशे वर्ष या ठिकाणी सप्तकोटेश्वराचं मंदिर होतं ते कदंबांचं कुलदैवत होतं पण त्याचा अपमान झाला विध्वंस झाला किती अपमान करावा पोर्तुगीजांनी ते शिवलिंग विहिरीवरती अशा ठिकाणी बसवलं की ज्याला कुणाला विहिरीचं पाणी काढायचं त्याला शिवलिंगावरती पाय दिल्याशिवाय पाणीच काढता येणार नाही अपमान तुमच्या देशात येऊन तुमच्या देवाचा धर्माचा संस्कृतीचा परंपरेचा आम्ही अपमान करतो हा अहंकार त्याच्या मागे ते शिवलिंग कोनाड्यामध्ये पडलेलं शिवाजी महाराजांनी पाहिलं शिवाजी महाराज म्हणतात मोरपंत त्याचं भव्य मंदिर बांधा पंतांना वाटलं मग घ्यायचं आणि रायगडला घेऊन जाऊन मंदिर बांधायचं शिवाजी महाराज म्हणले नाही इथेच बांधायचं पण महाराज गोव्यावरती आपली सत्ता नाही आपण रायगडला परत गेलो तर या मंदिराची पुन्हा विटंबना होईल काय म्हणतात शिवाजी महाराज ते म्हणतात देवाची विटंबना तेव्हा होते जेव्हा त्याचे भक्त दुबळे असतात मी माझ्या देवाचं मंदिर या पोर्तुगीजांच्या नाकावर टिचून या गोव्यामध्ये बांधतो आहे सांगा त्या पोर्तुगीजांना हे शिवाजी राजानं बांधलेलं मंदिर आहे याचा विध्वंसच काय याच्याकडे वाकड्या नजरेनं बघितलं तर माझी भवानी तलवार तुमचं मुणक कापल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो आजही गोव्यामध्ये नार्वे गावात ते मंदिर आहे त्याच्यावरती शिवाजी महाराजात शिलालेख आहे ते मंदिर बांधल्यानंतर तीनशे वर्ष गोव्यावरती पोर्तुगीजांची सत्ता होती पण त्यांचा अपमान करण्याची त्यांची हिंमत झाली नाही कारण ते शिवाजी राजानं बांधलेलं मंदिर होतं ते शिवाजी राजानं बांधलेलं मंदिर हे सामर्थ्य हे त्यांनी दाखवून दिलंय असा शिवाजी राजा शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यावरून निघून आले त्याचा संताप औरंगजेबाला अनावर झाला त्याचा राग त्यांनी काशी विश्वेश्वरावरती काढला तिथे मशीद निर्माण केली त्या ठिकाणी गागाभट्ट पुजारी होते आणि ते म्हणले आज माझा काशी विश्वेश्वरावरचा अभिषेक अपुरा राहिला हा अपुरा राहिलेला अभिषेक मी दक्षिणेत जाईन आणि माझ्या त्या शिवाच्या मस्तकावर करेल आणि ते दक्षिणेत आले आणि शिवाजी महाराजांना आग्रह केला राजे तक्ती वैसावी तुम्ही लक्ष लक्ष पायदल निर्माण केलं घोडदल निर्माण केलं किल्ले निर्माण केलेत आरमार निर्माण केलं पण तुम्हाला छत्र नाही तुम्हाला चामर नाही तुमच्या पदास धर्म मान्यता नाही हे कैसे राजे तक्ती बैसावे आणि सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी आनंद नामसंवत्सर शके पंधराशे शहाण्णव आपले लाडके शिवाजी महाराज सिंहसनाधीशवर झाले शककर्ते झाले चक्रवर्ती झाले केवढा आनंदाचा दिवस पण हा दिवस केवळ एक दिवसाचा आनंदाचा नाही बरं का काय काय केलं या दिवशी शिवाजी महाराजांनी पहिली गोष्ट आपला अभिषेक भारतातल्या सर्वात श्रेष्ठ विद्वानाच्या हातनं घडून आणला आहे त्यांनी वाईवर्णन पुण्यावर्धन असे कोणीतरी बोलवलं नाही भारतातला सर्वात विद्वान जसं आज राष्ट्रपतींना शपथ द्यायची तर सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश असावा लागतो कोण शपथ देतो हेही महत्त्वाचं त्याप्रमाणे शिवाजी महाराजची कीर्ती त्याहीमुळे संपूर्ण हिंदू समाज दुमधुमली दुसरी गोष्ट स्वतःची नाणी पाडली एका बाजूला श्री राजा शिव दुसऱ्या बाजूला छत्रपती अशी होन आणि शिवराई ही नाणी निर्माण केली तिसरी गोष्ट स्वतःच्या मस्तकी छत्र धरलं याचा अर्थ या, या भूमीवरती माझं छत्रछाया आहे मी आता सार्वभौम राजा आहे हा तिसरा अर्थ आहे चौथी गोष्ट अष्टप्रधान मंडळ निर्माण केलं की राजा जर का अनुपस्थित असेल राजा जर का काम करायला योग्य नसेल तर अष्टप्रधान मंडळातील मंत्री तो अधिकार घेतील आणि काम करतील हे किती महत्त्वाचं आहे बघा ना शिवाजी महाराज संभाजी महाराज तारा राणी राजाराम यांनी काम केलं पण नंतर शाहू महाराज स्वतः राणांगणावरती जात नव्हते मग पंतप्रधान पुढे आले बाजीराव असतील नानासाहेब असतील माधवराव असतील त्यांनी काम केलं नंतरच्या काळामध्ये पंतप्रधान योग्य नव्हते मग नाना फडणीस कारभारी असेल आणि महाजी शिंदे हा सरसेनापती असेल त्यांनी नेतृत्व केलं म्हणजे शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं राष्ट्रप्रधान मंडळ ही पद्धत शंभर वर्ष देशाचं नेतृत्व करत होती हे किती महत्त्वाचं आहे हे त्यांनी त्या काळात निर्माण केलं अशा अनेक गोष्टी अजून सांगू शिवाजी महाराजांनी रघुनाथ पंडितांना बोलवलं आणि सांगितलं आपली मराठी भाषा ज्ञानोबा तुकोबाची भाषा या भाषेमध्ये यावनी शब्द शिरल्यामुळे बेसळ झाली आहे अशुद्ध झालेली आहे ती शुद्ध करायला पाहिजे म्हणून शब्दकोश तयार करा कमाले या दूरदृष्टीची स्वतःचा शब्दकोश स्वतःची कालगणना आपल्या पत्रावरती त्यांचे कालगणना नको राज्याभिषेकापासून राज्याभिषेक नावाची कालगणना सुरू करा ज्याला स्वराज्य निर्माण करायचं ना त्याला स्वधर्म स्वपरंपरा स्वकालगणना स्वभाषा अशा अनेक स्वांवरती प्रेम करता यावं लागतं त्याचं रक्षण करता यावं लागतं तेव्हा ते स्वराज्य मजबूत होतं हे शिवाजीराजांना कळत आहे आणि म्हणून मजबूत स्वराज्य हे त्यांनी निर्माण करून दाखवलं इसवी सन सोळाशे ऐंशीमध्ये मध्ये शिवाजी महाराजांचं महानिर्वाण झालं औरंगजेबाला बातमी कळाली तो दक्षिणमध्ये आला सहा सात लाख सैनिक घेऊन आला नऊ वर्ष टक्कर दिली संभाजी महाराजांनी संभाजी महाराजांना पकडलं त्यांना हल हल करून मारलं पुढे अकरा वर्ष राजाराम महाराज तामिळनाडूतल्या जिंजीच्या किल्ल्यावर गेले तिथून संघर्ष केला राजारामाचा मृत्यू झाला औरंगजेब म्हणला आता मला महाराष्ट्र पराभूत करता येईल महाराष्ट्र पराभूत झाला नाही तो विचारतोय सरदारांना शिवाजी गेला संभाजी गेला राजाराम गेला आता का महाराष्ट्र पराभूत होत त्याचे सरदार मान खाली घालून सांगतायत हुजूर याची तारा राणी नावाची विधवा जी बायको आहे ना राजारामाची चोवीस वर्षाची तिने बायकांचं सेने तयार केलं आहे आणि त्या बायका मोगलांना ठोकून काढतायत महाराष्ट्र पराभूत होत नाही शेवटी सतराशे सात मध्ये औरंगजेबच मेला मी असं म्हणणार नाही तो मेला आम्ही मराठ्यांनी आमच्या पराक्रमाने त्याला सहा फूट बाय दोन फूट कबरीपुरती जागा दिली आणि त्याला महाराष्ट्रात गाडला त्याला जाऊ दिला नाही म्हणून कवीनी फार छान म्हणलंय फक्त शत्रूला मढे गाडण्या जमीन मिळते आमची मढे म्हणजे डेड बॉडी आमची जमीन जिंकायला मिळणार नाही तुमची कबर इथं तयार होईल फक्त शत्रूला मढे गाडण्यात जमीन मिळते आमची वाघाच्या झबड्यात घालून हात मोजतो दात अशी ही जात मराठी आमची पाच चाळून पाने आमच्या इतिहासाची पाच चाळून पाने आमच्या इतिहासाची असा इतिहास आम्हाला मिळाला आणि <coughs> 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 औरंगजेबाच्या मृत्यूनंतर झेम मराठे निघाले मग ते बाळाजी विश्वनाथ भट असतील बाजीराव असतील सं, संताजी असतील धनाजी असतील होळकर असतील शिंदे असतील सर्व मराठा मंडळ निघालं त्यांनी नर्मदा ओलांडली त्यांनी सिंधू ओलांडली त्यांनी यमुना ओलांडली आणि अटकेवरती झेंडे लावले अटकपासून कटकपर्यंत पेशावरपासून तंजावरपर्यंत विशाल हिंदवी साम्राज्य हे निर्माण करून दाखवलं काय कमाले अटकेवरती झेंडा लावला ना सावरकरांनी कविता लिहिली आहे ऐका ऐका हिंदू मात्र हो वार्ता विजयाच्या आल्या उभ्या सातशतकांचा सा उगून सूड जिंकिले जेत्याला आज हिंदवी जरी पटका की पुन्हा पोचला अटकेला पुन्हा पोचला अटकेला सातशे वर्षानंतर आमचा घोडा अटकेपर्यंत गेला होता त्यानंतर तीन चार वर्षांनी पाणीपत्र युद्ध झालं एक लाख तरुण पोरक आपली गेली एक लाख आज दहा जानेवारी दहा जानेवारी सतराशे साठला ला दत्ताजी शिंदे दिल्लीच्या जवळ बुराडी घाटावरती जी लढाई झाली ना त्या लढाईत मारला गेला तो जखमी होऊन पडला होता नजीब खान आला कुतुबशाह त्याचा गुरु तोही आला आणि त्याला तलवारीने ढोसून विचारलं की पटेल आप लढो गे आता लढशील का त्याला वाटलं दत्ताजी शिंदे गयावया करेल पदर पसरेल भीक मागेल पाया पडेल पण दत्ताजीने त्याही वेळेला नजरेला नजर बिडवली आणि मराठ बाण्याचं उत्तर दिलं बचेंगे तो और बी लढेंगे जगलो ना तर पुन्हा लढीन तुझ्याशी काय कमाले त्या दत्ताजीचं आज दहा जानेवारीला आपण स्मरण करतोय आणि पानिपतचं युद्ध मी गेलो होतो ना पानिपतला <coughs> बसने चाललो होतो तो, तो शेजारी ड्रायव्हर होता तो हरियाणाचा ड्रायव्हर होता तो म्हटलं मागं बस नाही ते काय बॅस माझ्या शेजारी मागं रिकामी जागा आहे मी म्हटलं हे तुम्हाला मुल्क देख रहा हूँ यहाँ बहुत बडी लढाई हुई थी नंतर म्हणलं याला काय समजतं आहे कोण जाणे पण पाच मिनिटांनी तो बोलायला लागला आणि तो म्हटलं हां मुझे मालूम आहे यहाँ बहुत बडी लढाई हुई थी और उस लड़ाई में हमारे हरियाणा के लोग नहीं 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 गए गए जाट सिख बुंदेले नहीं गए राजपूत नहीं गए मलयाळी नहीं गए तेलुगू नहीं गए कानडी गए सिंधी नहीं गए बंगाली नहीं गए गुजराती गए लेकिन तुम्हारे मराठे आए थे और मराठे जहा लढे थे ये पानीपत की भूमी आहे ये पानीपत की भूमी आहे आम्ही लढलोय अभिमान वाटतो शिवाजी महाराजांनी हे पेरलं होतं आणि म्हणून संपूर्ण हिंदुस्तान आपण गाजवून सोडला होता अशा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करण्याचा हा आजचा दिवस आहे आपण त्याला म्हणतो शिवरायाचा आठवावा प्रताप तो प्रताप आठवण्यासाठी आज आपण एकत्र आलेलो आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये विष्णूशास्त्री चिपळूणकर हे फार मोठे लेखक झाले आणि जेव्हा ते लेखक झाले तेव्हा लोकं त्यांना काय म्हणली चिपळूणकर हे मराठी भाषेचे शिवाजी आहेत मित्रांनो शिवाजी म्हणजे ज्या क्षेत्रात आपण काम करतोय त्या क्षेत्रामध्ये उत्तुंग यश मिळून दाखवणं म्हणजे त्या त्या क्षेत्रातलं शिवाजी होणं आज आमच्या विद्यार्थ्यांनी मग सायन्सचं क्षेत्र असेल राजकारण असेल साहित्य असेल कला असेल त्या त्या क्षेत्रामध्ये जाऊन तिथलं तिथलं शिवाजी होणं हा शिवाजी महाराजांचा प्रताप हे आठवण्यासारखं आहे आणि म्हणून शिवचरित्र वाचलं पाहिजे कधीतरी आप पराभव होतो कधीतरी अपमान होतो कधीतरी नैराश्य येतं उदासीनता येते अशा वेळेला शिवचरित्र काढावं त्यातलं कुठलंही पान वाचावं आपली मरगळ झटकली जाईल आणि पुन्हा एकदा पराक्रम करण्यासाठी बाहेर पडावं अशी इच्छा आपल्या मनात निर्माण होईल हे शिवचरित्राचं सारे आज ते या ठिकाणी सांगण्याची संधी मला संयोजकाने दिली म्हणून मनापासून आभार मानतो आणि सर्वात शेवटी एवढंच म्हणतो देखो मुल्क मराठों का ये यहाँ शिवाजी डोला था मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था हर पर्वत को आग लगी थी हर पत्थरी को शोला था बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था शेर शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की ये धरती है बलिदान की ये धरती है बलिदान की